सांगली बस स्थानक आता कॅशलेस होणार असून लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सेवेला आज प्रारंभ करण्यात आला. सांगली आगाराकडून मुंबई पुणे यासह लांब पल्ल्याच्या प्रवाशासाठी तसंच ऑनलाईन बुकिंग करणाऱ्यांसाठी प्रवाशांना आपलं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड स्वाईप करून तिकीट देण्याची सोय करण्यात आली आहे. यासाठी प्रवाशांना आपल्या कार्डमधून तिकिटाच्या रकमेशिवाय कोणताही अधिक कर भरावा लागणार नाही. यासाठी HDFC बँकेकडून सांगली डेपोला 2 स्वाईप मशीन पुरवण्यात आलेत. सांगली एसटीचे प्रभारी विभाग नियंत्रक अरुण वाघाटे यांच्या हस्ते या कॅशलेस सेवेसाठी HDFC बँकेकडून देण्यात आलेल्या स्वाईप मशीनचं उद्घाटन करण्यात आलं. प्रवाशांनीही या सेवेचं स्वागत केलं आहे. महामंडळ कॅशलेस योजनेद्वारे रिझर्वेशन आणि पास बुकिंगसाठी 2 स्वाईप मशीन दिलेले आहेत. त्याप्रमाणे यापुढे प्रवाशांना जर आपलं कार्ड वापरून, माझं नाव अमित आहे आणि मी डेली म्हणजे नियर अबाउट महिन्यातून एकदा पुण्यासाठी प्रवास करत असो. साधारणतः आजपासून एसटी महामंडळाने इथून म्हणजे कॅशलेस डेबिट कार्ड स्वाईप क्रेडिट कार्ड स्वाईपची सुविधा केलेली आहे. ते खूपच चांगले आहेत प्रवासांसाठी. ती खूप म्हणजे चांगली सुविधा या महामंडळाने पुरवलेली आहे. पहिल्यांदा कसं व्हायचं की कार्य म्हणजे प्रवासी लोक सगळेजण इथे येऊन कॅशनं तिकीट घ्यायला लागायचं, पण आता ते स्वाईपद्वारे म्हणजे स्क्रॅच केल्यानंतर व्यवस्थित तिकीट देण्याची व्यवस्था होती आहे. यातर्फे म्हणजे यासाठी मंडळाचे खूप खूप आभार मानतो.